नमस्कार, मी सतीश काशेळा. नमस्कार, महाराष्ट्राच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया काही ठळक घडामोडी. सोलापुरात सर्वात महाग पेट्रोल विक्री. एकीकडे महागाईचा सर्वसामान्य जनतेचा हाल होत असताना दुसरीकडे पेट्रोलचा बडका उडत आहे. भारतामध्ये सर्वात महाग पेट्रोल सोलापुरात मिळत आहे. मुंबई, बेंगलोर, दिल्ली, कोलकात्यापेक्षा सोलापुरात पेट्रोलने उच्चांकी दर गाठला आहे. देशात सर्वाधिक महाग पेट्रोल सोलापुरात मिळत असल्याचे सोलापूरकरांनी संताप व्यक्त केला आहे. पेट्रोलला एका लिटरसाठी 81 रुपये 10 पैसे मोजावे लागत असल्याने वाहन चालका हवालदिल झाले आहेत. आज मी सोलापुरातील डबल पेट्रोल पेट्रोल भरलं. तर आज 81.27 रुपयांनी पेट्रोल भरलं आहे. तर दिवसेंदिवस पेट्रोल वाढीत चाललेलं आहे. काही कमी होत नाही. GST लागू करावा अशी सरकारला मागणी असेल. जे रोजचं पेट्रोल डिझेलचे खर्च वाढत चाललं ते आम्हाला सुद्धा परवडत नाही. आणि तर डिझेल पेट्रोल GST पण नाही. GST लागू व्हायला पाहिजे त्याच्यावर. आमचं कसं जे काय बिझनेस आहे टुरिस्टचं ट्रॅव्हलचं, हे सगळं डिझेल पेट्रोलवरच आहे. जेवढं लवकर होईल तेवढं कमी चालेल, चांगली गोष्ट. दिवसेंदिवस डिझेल पेट्रोलचे भाव वाढत चालले आहेत. ते पण भारतामध्ये सर्वात जास्त सोलापुरात, महाराष्ट्राच्या सोलापुरात सर्वात जास्त डिझेल पेट्रोल महाग आहे. हे आम्हाला मान्य नाही. दिवसाच्या रोजच्या रोज 50 पैसे, 1 रुपये, 50 पैसे, 20 पैसे डिझेलवर वाढत चाललेलं आहे. कुठं 60-61 रुपये होता, 67 रुपये 10 पैसे लिटरने डिझेल मिळतो. तर आज काय किमतीने पेट्रोल घेतलं होतं तुम्ही? आज 81 रुपये लिटरने पेट्रोल घेतलेलं आहे. सध्या रोजच्या पहिल्यासारखं म्हणजे रोजच्या जर पैशामध्ये रेट वाढत आहे तर सध्या नागरिकांना आता त्रास होत आहे. आता रोज 10 पैसे ते 15 पैसे रेट वाढत आहे. सेलवर काय परिणाम झालेला पण नागरिकांना त्रास होत आहे. प्रत्येक लोकांची म्हणजे तक्रार कशी आहे की आज रोजच्या रोज वाढत असल्यामुळं एवढा रेट कसा झाला, एवढा रेट कसा. सगळ्या महाराष्ट्रामध्ये सोलापूरमध्ये रेट जास्त आहे. सोलापूरहून सब्रो शेखचं ब्युरो रिपोर्ट. नमस्कार महाराष्ट्र.